आज आपल्यासोबत आहेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे. डावखरे साहेब, अनपॉलिटिकल गप्पांच्या व्यासपीठावरती आपलं खूप स्वागत. कसं वाटतंय आज आपल्याला आमच्या व्यासपीठावरती? नाही, अतिशय एक चांगला वातावरण या इकडे आहे. युवा पिढीबरोबर संपर्क संवाद या अनपॉलिटिकल या व्यासपीठाच्या माध्यमाने होतोय. अनपॉलिटिकलच्या या इनिशिएटिव्हला मनापासून माझं खरं तर अभिनंदन आहे, कारण थेट संपर्क, थेट संवाद किंवा यांच्या मनातली जी प्रश्न असतात की नव्या पिढीला काय प्रश्न पडत आहेत, ते सामाजिक काम करत असताना किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काही विषय आहेत ते समजून घेण्याचे एक व्यासपीठ निश्चितपणे अनपॉलिटिकल आहे. डॉक्टर साहेब, आजच्या या कार्यक्रमाचं आपलं जी पद्धत असेल त्यामध्ये आपण ह्या युवा पिढीच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, शैक्षणिकदृष्ट्या असतील, राजकीयदृष्ट्या असतील, त्याचबरोबर त्यांचे काही वैयक्तिक प्रश्न असतील, तर ते या व्यासपीठाच्या निमित्ताने ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. काही प्रश्न आम्ही घेऊन आलेलो आहोत, काही प्रश्न मुलं थेट आपल्याला विचारतील आणि या सगळ्यांची उत्तरं आपण एक खेळीमेळीच्या वातावरणात इथे घेणार आहोत. तर आपण लगेचच सुरुवात करूयात. आपल्याला सगळ्यांना पडलेला एक प्रश्न असतो की आपण नेहमी कधी ठरवून येत नसतो, तर आम्हाला मुळात एक प्रश्न पडला आहे की निरंजन डावखरे राजकारणात कसे आहे. निरंजन डावखरे राजकारणात कसा आला? खरं तर मी सुरुवातीला ज्यावेळेस माझं कॉलेजचं एज्युकेशन कम्प्लीट करत होतो आणि लहानपणापासून खरं तर राजकारणाबद्दल आकर्षण होतं, कारण घरी राजकारणाचं वातावरण सातत्याने होतं. पण ते करत असताना कुठेतरी आपण IAS करावं असं एक मनापासून प्रचंड इच्छा होती. पण नंतर वडिलांची लोकसभेची निवडणूक लागली आणि बाय डिफॉल्ट जे प्रवाहात खेचला गेलो त्याच्यामुळे लोकांबद्दल, लोकांसाठी आपण सातत्याने काहीतरी करू शकतो ही जी भावना आहे ती राजकारणाच्या माध्यमाने भेटली आणि म्हणून मग आता राजकारणात आहे. म्हणजे एक गोष्ट आम्हाला नवीन कळली की निरंजन डावखऱ्यांना आधी IAS व्हायचं होतं राजकारणी होण्यापेक्षा, पण कशाही प्रकारे लोकांच्या सेवेमध्ये राहायचं होतं हे एवढं निश्चित आपलं झालं होतं. त्याच दृष्टीने दुसरा प्रश्न आहे की लोकांची सेवा करत असताना आपण बघतोय की भारत बदलतोय, इंडिया डेव्हलपिंग कंट्रीकडे जातोय, त्याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी आपण एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवास केला, तर ह्या प्रवेशाच्या बाबतीत आपण तेव्हा म्हणाल होतात की मी विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या पक्षामध्ये प्रवेश करतोय, तर आपल्याला खरंच वाटते की आत्ता भारतामध्ये विकास होतोय किंवा तो झालाय? नाही, निश्चितपणे, कारण आपण जर आता लोकांनी या लोकसभेला पण जे मॅन्डेट दिलं मागच्या वेळेसपेक्षा जर यावेळेस आपण बघितलं तर खासदारांची संख्या ही भारतीय जनता पार्टीची वाढलेली आहे. त्या उलट मी सांगेन की आपल्याला डोळ्यांनी जे दिसते ते आपण म्हणूया की ठाण्यामध्ये मेट्रोची कामंही मोठ्या प्रमाणात चालू आहेत, मुंबई आहे, ठाणे आहे. आणि मी ज्या गोष्टीचं गेली 6 वर्ष मागच्याची माझी अख्खी टेन्युअर होती त्याच्यामध्ये जे सातत्याने याचा फॉलोअप करत होतो की आम्ही परदेशात ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण बघतो की एक इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टम असते, म्हणजे माझ्याकडे एकच कार्ड असतो की ज्याच्याने मी बसनी पण जाऊ शकतो, मी मेट्रोनी पण जाऊ शकतो, मी ट्रेननी पण जाऊ शकतो. ती सिस्टम आपल्याकडे यायला पाहिजे, त्याचा पाठपुरावा मी सातत्याने करत होतो. आणि ते निश्चितपणे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी ज्यावेळेस मी चर्चा केली, मी याच्या अगोदरही प्रयत्न केला, पण त्यावेळेस सभागृहामध्ये पण तो विषय येऊन दिला जात नव्हता. पण यावेळेस ज्यावेळेस त्यांच्याशी बोललो ते स्वतः युवा असल्याकारणाने या गोष्टींचं महत्त्व ते समजू शकतात, या गोष्टींची फ्युचर ते बघू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्या दृष्टिकोनाने पावलंही घेतली. MMRDAच्या माध्यमाने पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये एक इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टम ते आणत आहेत. अशी अनेक विकासाची कामं जी आहेत ही सातत्याने चालू आहेत, कोकणामध्ये चालू आहेत, आपल्या ठाण्यामध्ये चालू आहेत, मीरा भाईंदरमध्ये चालू आहेत, असे बरेचशी विकासाची कामं आहेत ती सातत्याने चालू आहेत. त्यालाच अनुषंगाने एक प्रश्न मला इथे घ्यायचा आहे, ते म्हणजे आज आपण ठाण्यामध्ये गेली कित्येक वर्ष बघतोय की ठाण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या जी आहे ती खूप वाढते. आज आपण आता त्याच मुद्द्यावरती आपण आलात त्यामुळे आपल्याला थेट प्रश्न विचारतो की ठाण्यात डेव्हलपिंग सिटी आहे आपल्याकडे, आपण बरेच दिवस बघतोय की मागेच एका मराठी अभिनेते संतेज जुवेकरने एक विडंबनात्मक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्या वॉलवरून कोपरी ब्रिजच्या संदर्भातला, तर आपल्याकडे मोनो येतंय आपण जसं म्हणालात तसा की इंटिग्रेटेड ट्रॅफिक सिस्टीम आपण करतोय, पण ह्या सगळ्याच्या एक्झिक्युशनमध्ये आपण कुठेतरी मागे पडतोय का? दोन गोष्टी लक्षात घ्या. ही जी ट्रॅफिकचा विषय आपण आज म्हणतोय त्याचं मुख्य कारण जे आहे ते सॅच्युरेशन ऑफ पॉप्युलेशन आहे. म्हणजे आज नोकरीसाठी, उद्योगासाठी लोकांना मुंबई आणि ठाणे हे जास्त कनेक्टिव्हिटी असल्याकारणाने या इकडची लोकसंख्या बाय डिफॉल्ट वाढलेली आहे. आता ही लोकसंख्या वाढत असताना त्याचं प्लॅनिंग करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ते प्लॅनिंग करण्याच्या दृष्टिकोनाने मेट्रोची जी कनेक्टिव्हिटी आहे ती ठाण्याला आपल्याला चौफेर भेटेल. म्हणजे ठाण्यावरनं वाया मीरा भाईंदर, बोरिवली, अंधेरी करून मी साऊथ बॉम्बेला जाऊ शकतो आणि तसंच इकडनं मुलुंड घाटकोपर करूनही मी साऊथ मुंबईला जाऊ शकतो. ही जी आहे याच्यामुळे रोडवरचं ट्रॅफिक हे निश्चितपणे कमी होईल. आपण मध्यंतरीच्या काळामध्ये फ्लायओव्हर्स केले,
पण फ्लायओव्हर्स ही एक टेम्पररी सोल्युशन असते. इफेक्टिव्ह पब्लिक ट्रान्सपोर्ट जिथपर्यंत आपण करत नाही तिथपर्यंत ट्रॅफिकमधनं आपल्याला सोल्युशन भेटत नाही. आता हा झाला आपल्याला जी सॅच्युरेशन ऑफ पॉप्युलेशनचा आहे. आता त्याचबरोबर आपल्याला पॉप्युलेशन डिसइंटिग्रेशन करणंही तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे एकाच ठिकाणी लोकं जास्तीत जास्त सॅच्युरेट होण्यापेक्षा त्यांना नोकरीची संधी जी आहे किंवा त्यांचे वर्क प्लेसेस आहेत हे जर आपण डिवाइड केले तर निश्चितपणे लोकांना जर आपण लांबच्या जागेवर नेलत राहिला जिकडे त्यांची नोकरीची संधी उपलब्ध असेल तर निश्चितपणे ती पॉप्युलेशन डिवाइड करता येईल. तर तसंच जसं बी के सी आपल्याला बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एम ए मालडेच्या माध्यमाने डेव्हलप केलं आहे तसं कल्याणच्या इकडेही एक कमर्शियल हब सेंटर तयार केलं जातं जेणेकरून त्या तिकडे बरेचसे बिझनेस हाऊसेस आपल्या ऑफिसेस त्या तिकडे करतील आणि तिकडे युवकांना एक स्वतःच्या ऑफिसेसच्या माध्यमाने रोजगार उपलब्ध होऊ शकेल. सर, रोजगाराला धरून हा प्रश्न आहे की आपण आता बघताय की आपण कोकण पदवीधर मतदारसंघाला रिप्रेझेंट करताय. साधारणपणे 55 तालुके त्याच्यामध्ये येतात, आपले 5-6 जिल्हे त्याच्यामध्ये, खूप मोठा मतदारसंघ आहे आणि या सगळ्यांच्या तरुणांचं नेतृत्व आपला मतदार जो आहे तोच तरुण आहे मुळात. कुठेतरी गेल्या काही वर्षांमध्ये बेरोजगारी आपल्याकडे खूप वाढली आहे, जी पेपरवरती पण आहे. स्टॅटिस्टिक्स असं सांगतात की आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. आपल्याला याच्यातल्या राजकारणातल्या विषयावरती न जाता एक निरंजन डावखरे म्हणून, एक युवा नेता म्हणून किंवा एक युवा म्हणून आपल्याला ह्या बेरोजगारीचं कारण काय वाटतं? बघण्याचा दृष्टिकोन आहे खरं तर. आता जसं मी मागाशी आपल्याला सांगितलं की आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सगळ्याकडे चालू आहेत राज्यामध्ये. ब्रिजेसचं काम चालू आहे, समृद्धी कॉरिडोरचं काम चालू आहे, मेट्रोचं काम चालू आहे. या इकडे लोकं आपल्याला रोजगारासाठी लागतात आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठला कोर्स ऑफ एज्युकेशन केलेला आहे त्या दृष्टिकोनाने तुमची रिक्वायरमेंट आज त्या तिकडे आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत पण जे आपण घेतलेलं एज्युकेशन आहे त्या एज्युकेशनच्या माध्यमाने आपल्याला ते जॉब अवेलेबल आहे की नाही हा एक प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याच्यामुळे इंडस्ट्रीजमध्ये असलेली रिक्वायरमेंट आणि त्याचबरोबर आपण घेतलेलं शिक्षण याच्यामध्ये एक समन्वय आणणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनाने येत्या पुढच्या काळामध्ये कोर्सेस त्या दृष्टिकोनाने ड्राफ्ट करण्याचं काम हे राज्य शासनाकडनं चालू आहे. आपल्याला कल्पना असेल की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीही येते. अशी जी लोकांना रोजगारभिमुख ज्या एज्युकेशन एक इन्स्टिट्यूट तयार करण्याच्या दृष्टिकोनाने की एज्युकेशनचं एक आपल्याला पूर्ण सिस्टम उपकरणं गरजेचं आहे. माझा दुसरा प्रश्न देखील आपल्याला हाच आहे की आज आपण जर या बेरोजगारीचं प्रमाण बघितलं तर MBA झालेली मुलं असतील, इंजिनियर झालेली मुलं असतील, ह्या लोकांना नोकऱ्या नाही आहेत. आमचं रिसर्च डिपार्टमेंटचं तर असं म्हणणं आहे की बहुतांश प्रायव्हेट ITI देखील ही BE आणि MBA झालेली मुलं ॲडमिशन्स घेऊन ते लोक असे कोर्सेस करतात. तर कुठेतरी आपली जी शिक्षण पद्धती, जसं आपण पण आत्ता म्हणालात की आपल्याला कोर्स ऑफ चेंजेसची गरज आहे, तर आपली जी आधी जी शिक्षण पद्धती होती ती आता जुनाट होत चालली आहे का, त्यामध्ये खूप मोठ्या बदलांची गरज आहे? निश्चितपणे. कारण काय झालं आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जसं आपण सांगितलं की MBA केलेली मुलं असतील, इंजिनिअरिंग केलेली मुलं असतील, यांच्यापेक्षा ITIच्या मुलांची जास्त डिमांड आहे. आज ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल किंवा आज इंडस्ट्रीची कन्स्ट्रक्शनची असेल किंवा ज्या न्युमरस इंडस्ट्रीज आपल्याकडे येत आहेत, आज आपल्याला कल्पना आहे की बुलेट ट्रेनचं काम पुढच्या काळामध्ये होतं तर ते बुलेट ट्रेन किंवा मेट्रोचे जे मशीन्स बनवले जात आहेत ते आज आपल्याकडेच बनवले जात आहेत, महाराष्ट्रामध्ये बनवले जात आहेत. तर याची माहिती असलेली जी मुलं आहेत ती कुठल्या कोर्समधली असली पाहिजे. तर फ्युचर आपल्याला कुठे रोजगार उपलब्ध आहे हे बघून आपल्याला त्या तिकडे त्या हिशोबाने कोर्सेस घेतले पाहिजे, हे मुलांपर्यंत माहिती पोहोचणं गरजेचं आहे. आता ज्या मुळात ज्या मुख्य भागाचं आपण प्रतिनिधित्व करतात, असा आपला सगळ्यांचा लाडका भाग असतो जे तिकडच्या त्यांचा असतो, ते म्हणजे कोकण. खूप मोठा पट्टा आहे आणि साधारण आपण 10वी आणि 12वी म्हणजे बोर्डाचा जो निकाल म्हणतो, तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण सतत बघतो की 10वी 12वीमध्ये कोकण नंबर 1 आणि कोकणातली सगळी महाविद्यालयं जी आहेत ती मुंबई विद्यापीठाशी संलग्न. म्हणजे मध्यंतरीच्या काळात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कोकणातून मुंबईमध्ये येण्यासाठी हे होतं, त्यामुळे आपण तिकडे कोकणात सगळ्यांनी प्रयत्न करून एक उपकेंद्र सुरू केलं, त्यामुळे आज मुलांना ती एक गोष्ट खूप जमीची झालेली आहे. पण त्या अनुषंगाने आपण बघतो की मराठवाड्यामध्ये असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे त्यांची विद्यापीठ, पुण्याला पुण्याचं विद्यापीठ आहे. आपल्याला असं वाटत नाही का एक कोकण पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून की कोकणासाठी एक वेगळं कोकण विद्यापीठ असायला हवं आणि त्या दृष्टीने आपल्याला काही प्रयत्न करायला आवडतील? मी खरं तर कोकण विद्यापीठासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ असलं पाहिजे याचं सातत्याने पाठपुरावा सभागृहाच्या माध्यमाने करतो. कारण कसं आहे, कोकणातलं एक स्वतंत्र विद्यापीठ असावं हा पॉलिसी डिसिजन आहे आणि त्याच्यानंतर त्याला बऱ्याचशा गोष्टी येतात, स्टाफपासून, जागेपासून भरपूर गोष्टी आपल्याला अवेलेबल करून द्यायला लागतात.
तुम्ही जे म्हटलात ते अतिशय योग्य आहे की आज मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठावर मुंबई आणि ठाणे आणि संलग्न असलेल्या महानगरपालिकेच्याच एवढे कॉलेजेस तयार झाले आहेत की त्याचा प्रचंड लोड आहे आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्गमधल्या कॉलेजला किंवा तिकडे असलेल्या विद्यार्थ्याला न्याय भेटेल का? मग त्या दृष्टिकोनाने जर त्याला त्या तिकडेच आम्ही मागे लागून रत्नागिरीचं सबसेंटर त्या तिकडे ज्यावेळेस तयार झालं त्याला जास्तीत जास्त आपण फॅसिलिटी मुलांच्या दृष्टिकोनाने किंवा कॉलेजेसच्या दृष्टिकोनाने असली पाहिजे याचा एक प्रयत्न केला. कल्याण सबसेंटरसाठी आम्ही मागे लागलो होतो, ठाण्याचं सबसेंटरसाठी आम्ही मागे लागलो होतो, हे दोन सबसेंटर झाले. पण त्याच्यामधनं आपण त्या मुलांना त्या कॉलेजेसला न्याय देऊ शकतो का? तर त्याचा प्रश्न आहे की नाही. आपल्याला जर या मुलांना न्याय द्यायचा असेल, कॉलेजेसला न्याय द्यायचा असेल, तर आपल्याला स्वतःचं स्वतंत्र विद्यापीठ त्या तिकडे असलं पाहिजे. आणि जसं कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर आपल्याला एक चांगली युनिव्हर्सिटी त्या तिकडे जर तयार करता आली तर निश्चितपणे टुरिझम संदर्भातलं असेल किंवा त्याला त्या तिकडे रोजगार भेटेल त्या मुलाला, त्या दृष्टिकोनाने कोर्सेस पण आपल्याला निश्चितपणे डेव्हलप करता येतील. फक्त आता विषय असा आहे की ज्यावेळेस आम्ही हा प्रश्न उभा करतो त्यावेळेस खरं तर मुलांकडनं हा एक उत्तर याच्याबद्दल मला येणं अभिप्रेत आहे की मुंबई युनिव्हर्सिटीचा मी एक एक्स स्टुडंट आहे किंवा मुंबई विद्यापीठाचा मी स्टुडंट आहे, हा जो शिक्का तुमच्या सर्टिफिकेटवर येतो याच्यामुळे तुम्हाला इंडस्ट्रीजमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता किंवा कुठल्या कंपनीमध्ये जॉबला जाता तर मुंबई विद्यापीठाचा मुलगा ह्याचं जे वेटेज असतं ते नागपूर विद्यापीठाच्या मुलाला नसतं. त्याच्यामुळे मुंबई आणि पुणे विद्यापीठ याला कम्पॅरिझन असलेल्या बाकीच्या विद्यापीठांच्या मुलांना तेवढं नोकरीसाठी वेटेज भेटत नाही. या दृष्टिकोनाने हा प्रश्न अजूनही डिबेटेबल आहे आणि त्या दृष्टिकोनाने काम चालू आहे. नाही, मुळात कसं आहे की त्याचं कारण असं आहे की हे शहरी भागातली विद्यापीठं असल्यामुळे त्यांना तितकं वेटेज आहे. आणि याचं कारण असं आहे की पहिल्या 10 काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठ देशातल्या पहिल्या 10 विद्यापीठांमध्ये होतं, जे आत्ता नाही आहे दुर्दैवाने. आपल्याला आता आपण बघतोच आहे की पेपर करेक्शनच्या संदर्भातला असेल, LLB च्या रिझल्ट संदर्भातला असेल, परदेशात काही मुलांना जायचं आहे ज्यांना शिक्षणासाठी त्यांचे एक एक वर्ष वाया गेले, याच्यासाठी हाच प्रश्न सभागृहात सातत्याने मी उभा केला की जर त्याचं मगाशी जसं मी सांगितलं की जसं नोकरीसाठी आपण सॅच्युरेशन ऑफ पॉप्युलेशन म्हटलं तीच परिस्थिती विद्यापीठाची झाली की आज त्यांच्यावर एक्सेस लोड झाला आहे कॉलेजेसचा आणि त्याच्यामुळे तो डिव्हिजन ऑफ लोड करणं फार गरजेचं आहे. बरोबर. दुसरा कोकणाच्या संदर्भातला अजून एक प्रश्न, ते म्हणजे आपल्याला एक खूप सुंदर निसर्ग आहे, संबंध महाराष्ट्राला एक सुंदर निसर्ग लाभलेला आहे, त्यामध्ये कोकण त्यामध्ये खूपच वरचढ आहे. कारण का तितकं नयनरम्य दृश्य आपल्याला तिथे बघायला मिळतं. आपण अगदी आपल्या बाजूच्या राज्यात आपण गेलो तर गोव्यामध्ये टुरिझम ज्या प्रकारे वाढलेला आहे, तर एक पुन्हा एकदा तिकडचा एक आपण प्रतिनिधी म्हणून रोजगारीच्या दृष्टीने, बेरोजगारी संपवण्याच्या दृष्टीने आणि कोकणाला पुढे आणण्यासाठी म्हणून निरंजन डावखरे पर्यटन म्हणून कोकणाकडे कसं बघतात की पर्यटन व्यवसाय कसा वाढवतात ह्याबद्दल आपल्या काय कल्पना आहे? आपल्या माझ्या मुळात या मतदारसंघामध्ये म्हणजे पालघरपासून आपण सिंधुदुर्ग जर बघितला तर 720 किलोमीटरची आपल्याला किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीच्या माध्यमाने आपल्याला प्रचंड रोजगार युवकांना आणि तिकडच्या स्थानिकांना उपलब्ध करून देता येतो. ते मासेमारीच्या माध्यमाने असेल किंवा टुरिझमच्या माध्यमाने असेल. आणि यासाठीच याच अधिवेशनामध्ये आम्ही एक प्रश्न हा उपस्थित केला होता आणि त्याच्या माध्यमाने 700 कोटी ही राज्य शासनाकडनं तरतूद करून टुरिझमची एक पॉलिसी फिक्स्ड पॉलिसी बनवून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला एक टुरिझमची पॉलिसी जर करता आली आणि त्याच्या संदर्भातली येत्या काही महिन्याभरातच त्याची बैठक होईल आणि ह्या 700 कोटीच्या माध्यमाने एक व्यवस्थित नियोजन करून इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून मुलांना, लोकांना, स्थानिकांना त्या तिकडे रोजगार उपलब्ध होईल या दृष्टिकोनाचं काम चालू आहे. आपण रोजगाराच्या दृष्टीने इतकं सगळं बोलतोय त्यामुळे मला असं वाटतं की आता ह्याचा पुढचा प्रश्न आहे जो आपण विद्यार्थ्यातून आपण अपेक्षित आहे आपल्याला की विद्यार्थ्यांपैकी कोणाला काही प्रश्न असेल तर त्याने आता विचारायला हरकत नाही. नमस्कार सर, मी BSc IT मधला स्टुडंट आहे. माझा क्वेश्चन आहे की राजकारणातलीच मुलं फक्त आमदार, खासदार किंवा नगरसेवक होतात, म्हणजे आम्ही जर एखाद्या मोर्चाला गेलो म्हणजे आता नगरसेवक निवडणूक असेल तर ते लोक आम्हाला बोलवतात, म्हणजे फक्त झेंडे घेऊनच मिरवायचं का त्यांच्या मागे, म्हणजे कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय होतं असं तुम्हाला वाटतं का? याच्यामध्ये ना दोन बाजू आहेत. एक लक्षात घ्या की आज आपले देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी, त्यांचं पॉलिटिकल वारसा काहीच नाही, त्यांचा कुठलंच पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की राजकारणातली जी मुलं येतात ते 10% मी असं म्हणेन की ते हार्डली 10 किंवा 20% आपण डोक्यावरनं पाणी पकडू, पण माझ्या हिशोबाने 10% आणि निवडणुकीमध्ये आपण बघितलं की राहुल गांधींपासून ज्योतिरादित्य सिंधियांपर्यंत सगळ्यांना लोकांनी घरी बसवला
त्याचं मुख्य कारण असं होतं की आज तारखेला आजची जी युवा पिढी आहे किंवा आजची जी लोकं आहेत ही रिझल्ट ओरिएंटेड आहेत. लोकं म्हणतात की तुम्ही कामामध्ये रिझल्ट दाखवा आणि त्याच्यामुळे जर कामामध्ये रिझल्ट दाखवणारा माणूस आहे तोच खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी बनू शकतो कारण त्यालाच लोक निवडून देणार आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी जर काम केलं तर निश्चितपणे त्याला संधी ही उपलब्ध आहे लोकांच्या माध्यमाने. माझा दुसरा क्वेश्चन असा आहे की घराणेशाही आपण म्हणतो जशी अजितदादा म्हणजे पवार साहेबांची घराणेशाही असेल गांधींची घराणेशाही असेल मग जे तुमचं याच्यावर काय मत आहे की घराणेशाही अशीच चालू राहिली पाहिजे की घराणेशाहीला पुढे. घराणेशाही हा कन्सेप्टच मुळात तुम्ही जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये तर कालबाह्य झालं. म्हणजे कुठेही आपल्याला घराणेशाही संदर्भातली लोकं किंवा मुलं पुढे येताना दिसली नाहीत. ज्या लोकांनी लोकांमध्ये परफॉर्म केलेलं आहे किंवा ज्यांच्याबद्दल लोकांना आस्था आहे की हे आपलं काम करू शकतात त्यांना लोकांनी निवडून दिलं आहे. त्यांचं बॅकग्राऊंड त्यांचं घर त्यांचे वडील हे न बघता ते काय करू शकतात ह्या परफॉर्मन्स बेसिसवर लोकांनी यावेळेस मतदान केलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे घराणेशाही हा विषय कालबाह्य झालेला आहे. याच्या पुढच्या काळामध्ये लोक कोणाचा मुलगा आहे किंवा याचं प्लॅटफॉर्म काय आहे हे न बघता त्याला मतदान करणार आहे. थँक्यू सर. अजून कोणाला काही प्रश्न? नमस्कार सर, मी FY BAF स्टुडंट आहे. शिक्षण पद्धती आजकाल भरपूर महाग होत चालली आहे. नर्सरीला लाखो रुपये फी लागतात, कपडे म्हणा परत शूज वह्या पुस्तकं हे सगळं काही त्यांना शाळेतून घ्यायला लागतं, मग त्याला कुठे आळा नका बसला पाहिजे. मी मगाशी एक आपल्याकडे ओझरचा उल्लेख केला की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एक आपल्याकडे केंद्र शासनाकडनं येते आणि त्याचं आता ड्राफ्टिंगचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे हे CBSE ICSE IB ह्या ज्या सगळ्या बोर्डच्या शाळा आहेत यांना आपल्या स्टेट बोर्डच्या शाळांसहित या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणायचं काम चालू आहे. दुसरं तुम्ही जे म्हटलं ना आता ते मॅटर ऑफ चॉईस आहे. बघा, माझ्या मुलाला मला कुठल्या शाळेत टाकायचं आहे हा माझा निर्णय आणि त्याच्यामुळे ज्या शाळा असा प्रकार करत असतील त्या शाळेमध्ये आपल्याला मुलांना टाकायचं आहे का हा विषय खरं तर सप्लाय आणि डिमांडचा आहे की आपण ज्या गोष्टींना ज्या संस्थेंना आपण डिमांड करतो त्या शाळेमध्ये आपण ज्यावेळेस जर त्या शाळा हे प्रॅक्टिस करत असतील तर आपण त्या शाळेमध्ये आपल्याला मुलांना न टाकता जर दुसऱ्या शाळेमध्ये जिकडे व्यवस्थित शिक्षण कारण शिक्षण आपल्याला सेम भेटणार आहे त्याच्यामुळे आपला हा चॉईस आहे की आपण आपल्या मुलाला कुठे टाकणार आहोत. थँक्यू सर. सर, मला ह्यालाच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे आता तसा तो म्हणाला की शिक्षण खूप महाग होतं, म्हणजे ही फॅक्ट पण आहे, ही वस्तुस्थिती आहे की ज्युनियर सिनियर नर्सरीपासूनच्या ज्या फीज आपण बघतोय की 40-50 हजार रुपये वर्षाची फी आहे. आपल्या काळामध्ये आपण असं बघितलं असेल की त्यामध्ये 10वीपर्यंत जर शिक्षण व्हायचं 40-45 हजारामध्ये माणसाचं किंवा तेवढंही लागत नव्हतं. पण आत्ता जसं म्हणलं मॅटर ऑफ चॉईसचा पण प्रश्न आहे, पण त्या पलीकडे ह्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने 2011 साली राईट टू एज्युकेशन RTE सारखा एक कायदा अंमलात आणला, पण कुठेतरी ह्याचं प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली दिसत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांनी टेक्निकली त्याच्यामधून बगल दिली, ज्या मुलांना ॲडमिशन मिळालं त्या लोकांकडे लक्ष दिलं गेलं नाही, असे खूप समस्या आपल्यापर्यंतही आपण आमदार असल्यामुळे त्या विभागातले असल्यामुळे आपल्यापर्यंत आले असतील. तर राईट टू एज्युकेशन ह्या संपूर्ण कायद्याकडे आपण कसं बघता आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगल्या प्रकारे होण्यासाठी काय बदल आपल्याला अपेक्षित आहे? त्याच्यामध्ये मी तुमच्या असलेल्या माहितीमध्ये थोडंसं फक्त करेक्शन करतो की राईट टू एज्युकेशन आता ही पूर्णपणे ट्रान्सपरंट केलेली पद्धती आहे. याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन आपण ऑनलाईन केलेलं आहे, त्याच्यामुळे राज्य शासनाचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये आपण 25% रिझर्वेशन ह्या जर साईटवर गेलं तर आपल्याला 25% आरक्षणामध्ये कुठल्या मुलांना कुठल्या शाळेमध्ये ॲडमिशन भेटलेले आहेत हे आपल्याला दिसतील, कुठल्या शाळांमध्ये जागा वेकंट आहेत हे आपल्याला दिसेल. आता याच्यामध्ये काय होतं की बरेचसे पालक आहेत ना ह्यांना वसंतविहार ही शाळा पाहिजे असेल, म्हणजे स्पेसिफिकली वसंतविहार म्हणतो किंवा दुसरी कुठलीही शाळा की यांना स्पेसिफिकली त्याच शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे असते आणि मग त्या शाळेमध्ये नाही भेटलं तर मग ते त्या सीट्स घेत नाहीत, अशा ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी वेकन्सी राहून जाते. माझी या संदर्भातलं एकच सबमिशन राहील की जी 25% आरक्षणाच्या संदर्भातलं राईट टू एज्युकेशनच्या माध्यमाने काम चालू आहे हे निश्चितपणे ट्रान्सपरंट करण्याचं काम हे शासनाच्या वतीने केलेलं आहे. जिकडे विषय राहिला संस्थेचा की संस्थेमधनं त्या तिकडे क्वालिटी एज्युकेशन त्या मुलांना दिली गेली नाही आहे, तर या संदर्भातला निश्चितपणे पाठपुरावा ही मीही घेईन, पण माझ्या निदर्शनास आत्तापर्यंत ही वस्तुस्थिती किंवा ही फॅक्ट आलेली नाही आहे. नाही, म्हणजे निश्चित असं जर काही होत नसेल तर चांगलंच आहे, पण अशा प्रकारे काही प्रॉब्लेम्स आपल्यासमोर आले तर आपण त्याच्यावरती नक्की तोडगा काढू शकाल. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे स्पोर्ट्सच्या बाबतीतला. आज आपल्याकडे स्पोर्ट्समन्स खूप आहेत, पण स्पोर्ट्समध्ये करिअर म्हणून आपण जर बघायला गेलो तर आपण कुठेतरी मागे पडतो, कारण का आपल्याकडे स्पोर्ट्स
म्हणजे आपल्याकडे कारण का राष्ट्रीय खेळ आपण क्रिकेट करून टाकलेला आहे जो की हॉकी आहे, त्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे खूप वेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स खेळले जातात आणि खूप वेगळ्या प्रकारे स्पोर्ट्समध्ये जॉब ओपनिंग्स पण आहेत आणि करिअर देखील होऊ शकतं. स्पोर्ट्स इंडस्ट्री ग्रो होण्यासाठी किंवा स्पोर्ट्स एज्युकेशन किंवा स्पोर्ट्समध्ये आपल्याला अवलं उचलली गेली पाहिजेत असं वाटतं. निश्चितपणे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपली जर आहे, म्हणजे आता मुंबईमध्ये आपल्याला कल्पना असेल की NASM म्हणून संस्था आहे, त्याबरोबर IISM म्हणून संस्था आहेत, ह्या निश्चितपणे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या माध्यमाने किंवा स्पोर्ट्स या दृष्टिकोनाने मुलांना एज्युकेट करत असतात आणि मुलांना स्पोर्ट्ससाठी तयार करत असतात. याच्यामध्ये कपिल देवपासून रवी शास्त्रीपासून बरेचशी लोकं सहभाग सातत्याने घेत आहेत आणि या सगळ्या गोष्टींसाठी जर मुलांना आपण पुढच्या काळामध्ये स्पोर्ट्स एक करिअर म्हणून जर बघितलं तर त्याला एक चांगला स्कोप आहे. मगाशी आपण जॉब्सच्या संदर्भातलं म्हटलं तर या क्षेत्रामध्येही जॉब्स उपलब्ध आहेत. जर याच्यासाठी आपण आपलं पुढचं फ्युचर बघून जर घेतलं तर निश्चितपणे एक चांगला फ्युचर तयार होऊ शकेल. डेव्हलपमेंटच्या दृष्टीने पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आता आपण बघतो आहे की भारत डेव्हलपमेंट होते, मोनोरेल येते, मेट्रो येते, आपण वेगवेगळे आता रोपवेचं पण काम चालू होणार आहे असं मी काही दिवसांपूर्वी ऐकलं. ह्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या ह्याच्यामध्ये आपण आपला जो मूळ गाभा आहे तो कुठेतरी हरवत चाललेलो आहे, तो म्हणजे पर्यावरणाचा. म्हणजे आपल्याला माहिती असेल की आता बऱ्याच ठाण्यामध्येच काही दिवसांपूर्वी एक मुवमेंट झाली होती, जवळजवळ मायामध्ये हजारोंमध्ये मेट्रोच्या मुळे आपण हजारोंमध्ये झाडांची कत्तली आपण करणार आहोत. तर ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास होतो तर ह्याचं पण कुठेतरी नीट एक्झिक्युशन झालं पाहिजे असं आपल्याला वाटत नाही. आपण जे म्हटलात की त्याच्यामध्ये बॅलन्स हा निश्चितपणे ठेवला जातो, कारण आपल्याला कल्पना असेल की राज्य शासनाच्या माध्यमाने मागच्याच वर्षी 30 कोटी वृक्ष लागवडीचा एक उपक्रम हाती घेतला गेला होता आणि तो 30 कोटीचा बॅरियर आपण क्रॉस केला आणि यावर्षी आपण त्याच्या पुढे जाऊन 50 कोटी वृक्ष लागवड हे वेगवेगळ्या NGOsच्या माध्यमाने असेल, आपल्या संस्थेच्या माध्यमाने असेल किंवा सरकारी ऑफिसेसच्या माध्यमाने असेल, इंडिव्हिज्युअल्सच्या माध्यमाने हा आकडा गाठायचा प्रयत्न करतो आहे. आणि एक ग्रीन आर्मी जी राज्याची एक फक्त या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या जोपासण्यासाठी काम करते. नकर साहेब, आपण एक बघतोय की आजच्या तरुणांसमोर एक शांत, संयमी, कधीही कोणत्या वादात नसणारा आणि आपलं काम करणारा, आपल्या मतदारसंघातले प्रश्न वेळोवेळी सोडणारा आणि तितक्याच दमदारपणे त्याचं विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडणारा असा एक युवा नेता, ते म्हणजे आमदार निरंजन डावखरे आम्ही बघतो. आणि दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीने लोकांसाठीच वेगळ्याप्रमाणे प्रचंड आक्रमकपणे रागात ज्या प्रकारे असेल त्याप्रकारे साम दाम दंडभेद वापरून आपले प्रश्न मांडणारा दुसरा आमदार, तो म्हणजे नितेश राणे. आपल्याला काय वाटतं की आजच्या पिढीने कोणाला फॉलो केलं पाहिजे? हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे, कारण ॲट द एंड ऑफ द डे आम्ही दोघेही आमच्या कामाची पद्धत जरी वेगळी असली तरी त्याचा इंटेंट किंवा त्याचा सेंटर पॉईंट एकच आहे की लोकांचं काम झालं पाहिजे, लोकांच्या हिताची कामं झाली पाहिजे. त्याच्यामुळे कोणाला फॉलो करायचा हा विषय लोकांचा. दुसरा प्रश्न माझा पुढचा असा आहे की आपण एक बघतोय की गेल्या काही वर्षांमध्ये आणि 2014 नंतर भारतामध्ये एक राजकीय पटलावरती खूप मोठे बदल घडले, म्हणजे बऱ्याच ठिकाणी इतकी उलथापालथ झाली की भूतानं भविष्यात अशी आहे, ह्याच्या आधी कधी झाली नव्हती, ह्याच्या पुढे कधी होईल असं वाटत नाही किंवा काही सांगता येत नाही. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं झालं की पक्षीय बदलाचं जे राजकारण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. कुठेतरी असं झालं की ट्रेंड सेट होत गेलं, म्हणजे अगदीच आपण बघाल काही दिवसांपूर्वी, म्हणजे अगदीच 2 दिवसांपूर्वी गोव्यामध्ये जो प्रकार घडला ज्याच्यावरती गोव्याच्या माजी मुख्यमंत्री ज्या त्यांच्या मुलाने एक नाराजी पण व्यक्त केली की हा ट्रेंड सेट होणं हे चुकीचं आहे. तर हा ट्रेंड जो आहे किंवा ध्येय धोरणं, एक आत्मीयता किंवा एक मॉरल्स, हे आता आपण राजकारणाच्या पलीकडे गेलेलं आहे किंवा राजकारणातून हद्दपार झालं असं आपल्याला वाटतं? नाही, प्रिन्सिपल आणि इंटिग्रिटी हा निश्चितपणे त्या माणसाचा मूळ असला पाहिजे आणि त्याच्या माध्यमानेच त्याची ओळख निर्माण होते. पण जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की लोकांचं किंवा जो कोण लोकप्रतिनिधी त्या तिकडे आहे त्याचा मुख्य उद्देश काय असतं की माझी जी लोकं आहेत ज्यांनी मला निवडून दिलेलं आहे त्यांची कामं झाली पाहिजे, त्यांना मी न्याय मिळवून दिला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनाने त्या त्या सिच्युएशनला घेतलेली ती निर्णय असतात आणि ही जी निर्णय असतात ही सिच्युएशनल असतात, त्याच्यामुळे इट डिफर्स फ्रॉम प्लेस टू प्लेस, फ्रॉम पीपल टू पीपल. ते पण त्यातही थोडं खोलात जाताना आपण असे विचार करतो आहे की आपण एक आपले मॉरल एथिक्स आणि या सगळ्या गोष्टी घेऊन एखाद्या पक्षामध्ये काम करत असतो, एखाद्या विचारसरणीला घेऊन काम करत असतो. आपला मुद्दा निश्चित बरोबर आहे की शेवटी मी ज्या मतदारसंघासाठी, ज्या मतदारांनी मला निवडून दिलं आहे त्यांच्यासाठी जर मी काही काम करू शकत नसेल किंवा मी जी विचारसरणी घेऊन चालतो आहे ती विचारसरणी जर कामाला येत नसेल तर मला बदल निश्चित गरजेचा आहे. पण अशावेळी एक लीडर म्हणून
राजकीय नेता म्हणून तो त्रास बदल ॲक्सेप्ट करणं हा देखील खूप मोठी हे असेल, तर तो त्रास कसा आपण हँडल करता मुळात? बदल हा अनिवार्य आहे, यू हॅव टू ॲक्सेप्ट द चेंज. त्याच्यामध्ये त्रास होणं किंवा न होण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला त्या गोष्टीसाठी कल्टिवेट आणि ग्रूम करायला लागतं. त्याच्यामुळे यू हॅव टू ॲक्सेप्ट द चेंज ऑर युअर आउट. जसं मगाशी आपण म्हटलं की एकेकाळी घराणेशाही जरी आपण मानत असली असली तरी आज तारखेला या गोष्टी काळबाह्य आहेत. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ज्यावेळेस लोकं तुमच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला मतदान देणार असेल त्यावेळेस तुम्ही कुठे परफॉर्म करू शकता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं राहतं. साहेब, दुसरा प्रश्न आपला पुढचा असा आहे की आज आपण बघतोय की ह्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला लोकसहभागाचा पण तितकीच गरज असते आणि आपण तो नसेल तर त्याशिवाय काही करू शकत नाही. त्या अनुषंगाने भारताचे आपले जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब, त्यांनी स्वच्छ भारत अभियानासारखं एक मोहीम छेडली आणि त्याच्यातून बऱ्यापैकी आपण जवळपास जातोय असं आपल्याला वाटलं होतं. आपण देखील महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी एक निर्णय घेतला तो म्हणजे प्लास्टिक बंदीचा. म्हणजे जगभरात ज्याचं कौतुक झालं सगळ्या मोठ्या याच्यावरती आणि चांगल्या प्रकारे आपण 5,000 रुपये दंड लावून ते अंमलात आणण्याचं देखील हे केलं. हे सगळं होत असताना देखील अवेअरनेस कॅम्पेनिंग झालं, दंड लावून झाले, सगळं झालं तरी देखील प्लास्टिक म्हणावं तितकं हद्दपार झालं नाही. यावेळेच्या पहिल्याच पावसामुळे मुंबई तुंबली, ठाणा देखील तुंबलं. हे सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की प्लास्टिक बंदी असतील किंवा स्वच्छता अभियान असेल या सगळ्यामध्ये एक्झिक्युशनच्या बाबतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का? अंमलबजावणी जेव्हा येते म्हणजे कायदा होतो तो लागू होतो, काही काळ त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं, पण त्याचं सातत्याने अंमलबजावणी करणं ह्याच्यामध्ये आपण कुठे मागे पडतोय? तुम्ही मगाशी एक गोष्ट नाही एक शब्द वापरलात की लोकसहभाग. लोकसहभाग या पूर्ण प्रोसेसचा सगळ्यात मेन क्रिस्प आहे. कारण काय होतं की गव्हर्नमेंट म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही अवेअरनेस आणू शकता, पण त्याचं जे मेन एक्झिक्युशन आहे ते जिथपर्यंत लोकं ठरवत नाहीत तिथपर्यंत त्याचं एक्झिक्युशन होऊ शकत नाही. जिथपर्यंत मी दुकानात जाऊन प्लास्टिक ज्यावेळेस जर मला दुकानदार पण देत असेल तर या संदर्भातलं मी ते भाजीवाल्याकडनं, कारण मोठ्या दुकानांमध्ये आज आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या भेटत नाहीत, पण जर भाजीवाल्यांकडनं किंवा हॉकर्सकडनं आपल्याला ती पिशवी भेटत असेल तर मला ती नको किंवा मी माझी कापडाची पिशवी घेऊन गेलो या संदर्भातली भूमिका घेतली तर निश्चितपणे या गोष्टीला आळा बसू शकतो. हे मुळात तसंच आहे की दोन्ही बाजूनी जितकं प्रयत्न होतील तितकं आपण त्याच्यावरती जास्तीत जास्त मात करू शकतो. या दृष्टीने जर विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर आपण विचारावेत अशी विनंती करतो. नमस्कार सर, मी बॅफची स्टुडंट आहे. मला तुम्हाला विचारायचं होतं की आपण बघतोय मराठी शाळा दिवसेंदिवस बंद होत चालल्यात, म्हणजे जास्त करून पॅरेंट्सला वाटतं की माझ्या मुलाने इंग्लिश शिकावं. हीच परिस्थिती कोकणातही आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा टिकली पाहिजे, त्यासाठी आपण काय करू शकतो? दोन गोष्टी आहेत बघा. एक 4 का 5 दिवसा अगोदर एका वृत्तपत्रामध्ये या संदर्भातला आर्टिकल आलं होतं की मराठी माध्यमाच्या शाळांची हळूहळू का नसो पण डिमांड वाढायला लागले. एक दुसरं मगाशी तुम्हीच म्हटलं की पालकांचा आग्रह असतो की माझा मुलगा हा इंग्लिश माध्यमामध्ये शिकला पाहिजे, कारण तो पालक त्या मुलाचा फ्युचर बघत असतो की त्याला नोकरी कुठे लागेल, कारण कॉम्पिटेटिव्ह एज आहे. या कॉम्पिटेटिव्ह एजमध्ये माझा मुलगा कुठे मागे पडता कामा नये, त्याच्यामुळे तो प्रयत्न करतो की तो CBSE. मगाशी जो आपला प्रश्न विचारलात की फी संदर्भात CBSE ICSE स्कूलमध्ये पण पालक आज का धावत आहेत, तर माझा मुलगा कुठेतरी माझी मुलगी कुठेतरी मागे राहू नये या दृष्टिकोनाने ज्यावेळेस आपण मराठी शाळेला दुसरा दर्जा देतो आणि आपण प्रायॉरिटी CBSE किंवा IB बोर्डाला देतो त्यावेळेस या गोष्टीची जी सिच्युएशन उभी राहिली ती राहिली. पण आज तारखेला निश्चितपणे, कारण शासनाचं काम आहे मराठी शाळा टिकवण्याचं, ते सातत्याने अनुदानाच्या माध्यमाने मराठी शाळा टिकवण्याचं काम हे निश्चितपणे चालू आहे. पण त्या शाळांना जर पुनर्जीवित करायचं असेल तर निश्चितपणे पालकांच्या माध्यमाने मुलांच्या माध्यमानेच करता येईल आणि ती जास्तीत जास्त अवेअरनेस आणण्याचं काम शासन करते, पण हा डिसिजन हा पालकांचा असतो की त्यांच्या मुलाला कुठे टाकायचं. थँक्यू सर. सर मला, मी जान्हवी सट्टा, मी बॅफमध्ये आहे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता ही बोलली की मुलांना पालकांना वाटतं की इंग्लिश मिडियममध्ये घालावं, पण आपली कमर्शियल लँग्वेजच इंग्लिश आहे, त्यामुळे पालक तर हा विचार करणारच ना की माझ्या मुलाला मराठी मीडियममध्ये जाऊन पुढे इंग्लिशला त्रास होऊ नये. कारण आत्ताही आम्ही मराठी मीडियमवाले आहोत, आत्ता जरी आम्हाला कोणी इंग्लिशमध्ये बोलायला सांगितलं तरी आमच्या मनात एक भीती आहे, कारण आम्हाला बेसिक आमचं क्लिअर नसतं ना. मग ह्यामुळे जर मराठी मीडियमवाल्यांनीच बेसिक क्लिअर करत गेले तर पुढे पालक हा विचार करणारच नाही की माझ्या मुलाला मराठी मीडियममध्ये घातलं तर त्याला इंग्लिशचा प्रॉब्लेम होईल. ह्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, दोन गोष्टी आहेत. यावेळेस अधिवेशनामध्ये पण हा विषय समोर आला होता आणि त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये सगळ्या आमदारांना आणि त्याचबरोबर राज्याला
या संदर्भातलं आश्वासन दिलं की जी आपल्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमधली जी व्यवहाराची भाषा आहे, म्हणजे जे आपण जी आर काढतो, या सगळ्या गोष्टी आपण मराठीमध्ये काढतोच आहे, पण अजून याच्यामध्ये मराठीला प्राधान्य कुठल्या कुठल्या पद्धतीमध्ये देता येतील ते सगळी प्रोसेसेस करतायत, हा एक भाग झाला. पण त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सली किंवा ग्लोबली जायचं म्हणता, तर ग्लोबली इंग्लिश ही ॲक्सेप्टेड लँग्वेज आहे. म्हणजे तुम्ही जपानमध्ये गेलात किंवा चायनामध्ये गेलात तरी त्या तिकडे कमर्शियली इंग्लिश ही भाषा वापरली जाते. पण काही प्रांत आहेत, काही देश आहेत की ते त्यांचीच भाषा ही इन्सिस्ट करतात. पण जर डेव्हलप व्हायचं असेल आणि ग्लोबल प्लॅटफॉर्मवर यायचं असेल तर इंग्लिश ही मँडेटरी आहे. आणि त्या दृष्टिकोनाने मराठी शाळेंमध्ये आपण इंग्लिश ह्या संदर्भातली भूमिका येत्या काळामध्ये घेतलेलीच आहे. फक्त परत तो विषय राहील की पालकांनी हा निर्णय घ्यायचा आहे की आपल्या मुलाला कुठल्या शाळेमध्ये टाकायचा. सर माझा अजून एक शेवटचा प्रश्न असा, तुम्ही आता म्हणलात की आपल्याकडे मेट्रो येते आहे, बुलेट्स येत आहेत, तर त्यापेक्षा आपण आपल्या ज्या बेसिक ट्रेन आहेत, नॉर्मल ट्रेन आहेत, त्या का नाही डेव्हलप करत? कारण आत्ता पावसाळ्यात खूप ॲक्सिडंट्स होतात ट्रेनमुळे, चढताना गर्दी असते, उतरताना गर्दी असते. बेसिक म्हणजे आपल्याला मुलांना पालकांना ट्रेननी पाठवायला पण भीती वाटते की तुम्ही ट्रेननी नका जाऊ, बसने जावा, ऑटो करा. हे का आपण बेसिक ट्रेन्स का नाही हे करू शकत की आता मेट्रोला ट्रेनमध्ये चढलं की मेट्रोचे डोर बंद होतात, लटकू नाही शकत, असं बेसिक ट्रेन्स आपण करू शकतो ना आपण? ते केंद्र शासनाकडनं, कारण ह्या दोन्ही बॉडीज वेगवेगळ्या आहेत. लोकल ट्रेन्स हे सेंट्रलच्या अंडर येतं, केंद्र शासनाच्या माध्यमाने या संदर्भातलं काम ऑलरेडी चालू आहे. आपण मध्यंतरी आपल्याला लक्षात असेल की AC लोकल ट्रेन पण चालू केली होती, त्याला रिस्पॉन्स फार जास्त लोकांचा नव्हता, मग त्यालाही तसे बंद दरवाजे, उघड्याचे दरवाजे, असं सगळे पद्धती या सगळ्या चालू आहेत. पण लोकांना जे जास्तीत जास्त फेवरेबल होऊ शकेल किंवा लोकांच्या हितासाठी ज्या ही सिस्टम कशी राबवता येईल, हा एक सातत्याने केंद्र शासनाकडनं काम चालू आहे. आणि जसं आपण सांगितलं की लोकल लटकतात लोकलवरनं, तर ते लटकायचं काम कमी व्हावं, कारण त्याच्यामध्ये काय होतं की मला मोड ऑफ ट्रान्सपोर्ट तेवढाच आहे, माझी वेळ तेवढीच आहे, मला तेवढ्या वेळेत जायचं आहे. त्याच्यामुळे मेट्रोसारख्या ज्या आपण अतिरिक्त सुविधा डेव्हलप करतो आहे, जे राज्य शासनाच्या माध्यमाने करतो आहे, ह्या त्यासाठीच करतो आहे की जेणेकरून लोकांचं त्याच्याकडचं जे या मोड ऑफ ट्रान्सपोर्टवर कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होईल आणि त्यांना पर्यायी सुविधा उपलब्ध होतील. थँक्यू सर. या व्यतिरिक्त काही प्रश्न अजून? सर, मी SY BCOMची स्टुडंट आहे. माझा प्रश्न महिला सुरक्षेच्या बाबतीत आहे. आपण असं बघतो आहे की मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरात अजूनही महिला सुरक्षित नाही आहे. म्हणजे दिवसेंदिवस छेडछाडी, बलात्काराच्या घटना कमी होण्यापेक्षा वाढत आहे. याच्यावर सरकार काही सरकार मागे का पडत आहे आज याच्यामध्ये? तुम्ही बाकीच्या राज्यांमध्ये जर कम्पेअर केलं, म्हणजे आजही मला पूर्ण विश्वास आहे की तुमचे आई वडील तुम्हाला एकटं घराच्या बाहेर संध्याकाळी 7 सोडायला घाबरत नाही. बाकीच्या राज्यांमध्ये मुलींना संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर घरी येतानाही भीती वाटते. आता महाराष्ट्र राज्य या बाबतीत पोलीस यंत्रणा अतिशय सतर्क आहे. म्हणजे आता मध्यंतरीही ठाण्यामध्ये एक घटना घडली होती की त्या मुलीचं एका मुलाने हत्या केली. आपल्या सगळ्यांना कदाचित कल्पना असेल की ज्ञानसाधना कॉलेजच्या इकडेच ती घटना घडली होती. त्याबाबतीत अतिशय स्ट्रिक्ट कायद्याच्या माध्यमाने पोलीस यंत्रणा ही सातत्याने काम करते. राज्य शासनही याबाबतीत आपल्या राज्यामधल्या ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, यांच्यासाठी जास्तीत जास्त संरक्षण कसं व्हावं या दृष्टिकोनाने कायदे हे निश्चितपणे करते. फक्त ते कायदे करत असताना त्याचा दुसरी बाजूही असते, त्याच्यामुळे हा बॅलेन्स ठेवून काम केलं जातं. थँक्यू सर. मला असं वाटतं की आत्ता हा जो तिचा प्रश्न होता की हा मुळात खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे महिलांची सुरक्षा, त्यांच्यासाठीचं सबलीकरण, या सगळ्या गोष्टींसाठी सरकार म्हणून निश्चित प्रयत्न करते. पण एक आमदार, एक युवा नेता म्हणून आपण खूप जणांचे रोल मॉडेल आहात. आपल्याला काय वाटतं की आपले काही कार्यकर्ते आहेत, म्हणजे थेट प्रश्न माझा असं म्हणायचं की आपले काही कार्यकर्ते असतील, तर आपण आपले कार्यकर्ते असतील किंवा युवा वर्ग असतील, जी एस्पेशली आपण मुलांच्या बाबतीत बोलूयात, तर आपण एक युवा आमदार म्हणून, एक युवा नेता म्हणून किंवा एक पुरुष म्हणून ह्या सगळ्यांना काय मेसेज देऊ इच्छित? नाही, आजच्या काळामध्ये खरं तर तुम्ही कुठेही बघितलं तर वर्क फ्रंटवर म्हणा, एज्युकेशन फ्रंटवर म्हणा, मुली जास्त पुढे आहेत. हे कोकणातही जर आपण गेली 5 ट्रेंड बघितलं तर सगळ्या किंवा पूर्ण मुंबई बोर्डामध्ये जरी बघितलं तर मुलीच टॉपर आहेत. आणि त्याच्यामुळे आज IAS ऑफिसर असतील, IPS ऑफिसर असतील, आर्मी असेल किंवा एअरफोर्स असेल, याच्यामध्ये ह्या तर गव्हर्मेंट लाईन झाल्या, पण कॉर्पोरेटमध्येही मुली ह्या निश्चितपणे प्राधान्यक्रमाने सगळ्या फ्रंटवर काम करतात. आणि याचं जास्तीत जास्त कौतुक आम्हाला सगळ्यांना, आणि त्यांना अजून जास्त एक्सपोजर भेटावं किंवा अजून कुठल्या फील्ड्समध्ये त्यांना काम करता येईल
याचाही प्रयत्न एक पदवीधर आमदार म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमाने मी करत आहे. निश्चित वळणार आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटकडे. मी सगळ्यांना आवडतोय आपल्याला सगळ्यांना तर आवडेलच ते म्हणजे रॅपिड फायर. तर रॅपिड फायरच्या ह्याच्यामध्ये आपण येणार, काही फार अडचणीचे प्रश्न नाही आहेत. तर सुरुवात करूयात रॅपिड फायरला. अपेक्षित आहे की एका शब्दामध्ये किंवा कमीत कमी ह्याच्यामध्ये आपण उत्तर द्याल. त्यामध्ये राजकारणामध्ये नसतात तर आय एस पहिलंच झालं होतं. बरोबर. आपला आवडता वक्ता देवेंद्र फडणवीस. देवेंद्र, सोशल मीडियावरती सध्या कोणाला फॉलो करते? CMO देवेंद्र फडणवीस साहेबांनाच फॉलो करतो. आपला आवडता लेखक? ॲक्च्युली याचं दोन याच्यामध्ये सांगेन, एक चेतन भगत आणि रॉबिन शर्मा. आदर्श नेता शरद पवार की नरेंद्र मोदी? श्री वसंतराव डावकरे. निश्चितच आपल्याला सगळ्यांना सांगायला मला आवडेल की स्वर्गीय वसंतराव डावखरे आपले महाराष्ट्राचे उपसभापती होते आणि गेले कित्येक वर्ष त्यांनी राजकारणामध्ये राहून महाराष्ट्राची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली होती, या ठाणे शहराची केली होती. आणि आमदार निरंजन डावखरे हे त्यांचा वारसा पुढे चालवतात. युतीची सत्ता पुन्हा आल्यास आपल्याला काय वाटतं की मुख्यमंत्री कोण असेल? ऑफकोर्स देवेंद्र फडणवीस. शेवटचा बघितलेला सिनेमा? स्पायडरमॅनचा फार फ्रॉम होम कमिंग. एका शब्दात जर स्वतःला वर्णन करायचं झालंस, म्हणजे स्वतःबद्दल एका शब्दात सांगायचं झालंस? प्रामाणिक. खरं तर स्वतःच एका शब्दात सांगणं योग्य नाही, पण जे मला वैयक्तिक वाटतं असं. आजपर्यंत मिळालेली आठवणीतली शाबासकी? मी ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो होतो त्यावेळेस मी आर आर पाटलांना भेटायला गेलो होतो. त्यावेळेस मला आर आर एक गोष्ट सांगितली होती की निरंजन तू आज आमदार झाला आहेस कोकण पदवीधरमध्ये, पण ज्यावेळेस तू सभागृहात विषय मांडशील त्यावेळेस तू राज्याच्या वतीने वाट, कुठल्या एका मतदार तुझा जो आहे फक्त त्याला धरून म्हणजे निश्चितपणे त्यांची भूमिका मांड, पण राज्यामधला प्रत्येक वंचित समाज हाही तुझा जरी मतदार नसला तरी तू त्याचा प्रतिनिधी आहे या दृष्टिकोनाने तू काम केलं पाहिजे. जर समजा मी तुम्हाला ऑप्शन दिला की आज रात्री आपल्याला तीनच लोकांना डिनरसाठी न्यायचं, तर ते तीन लोक कोण असतील? एक रणबीर सिंग, एक विराट कोहली आणि एक तुम्हाला. अरे वा. हा आवडता प्रश्न आहे आमच्या सगळ्यांचा. आपलं पहिलं प्रेम? माझी बायको. अरे वा. बरं, बायकोला धरूनच, बायकोची तुमच्या बाबत असलेली एखादी तक्रार? ॲक्च्युली ती बिचारी काहीच तक्रार करत नाही, पण हा प्रश्न तुम्ही तिला विचारलं तर ती खरं उत्तर देऊ शकेल. तर या सगळ्यामध्ये आपला सगळ्यात आवडता छंद कोणता? गाणी ऐकणे, माझ्या मुलांबरोबर पिक्चरला जाणे आणि स्पोर्ट्समध्ये असताना मित्रांबरोबर क्रिकेट खेळणे. आजचा आपला हा जो कार्यक्रम होता अनपॉलिटिकल गप्पांचा, ह्यामध्ये आपण आज भेटलो होतो आमदार निरंजन डावखरे यांना. आपण बघितलं की स्पोर्ट्स असेल, पर्यावरण असेल, राजकारण असेल, शैक्षणिकदृष्ट्या असतील, अशा सगळ्याच याच्यावरती आपण त्यांना वेगवेगळ्या अनुषंगाने प्रश्न विचारले आणि या सगळ्या प्रश्नांची खूप थेट आणि भिडतील अशी उत्तरं आज आपल्याला आमदार साहेबांनी इकडे दिली. डावखरे साहेब, आपण अनपॉलिटिकलच्या ह्या व्यासपीठावरती इथे आलात, आम्हाला इतक्या छान वेळ दिलीत आणि इतक्या छान गप्पा आमच्यासोबत इथे मारल्यात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आपल्याकडून अपेक्षा करतो की आपण ह्या अनपॉलिटिकलच्या व्यासपीठाच्या निमित्ताने आजच्या या तरुण पिढीला, भारताला, महाराष्ट्राला काय संदेश देऊ इच्छित? अनपॉलिटिकलच्या माध्यमाने मी आजच्या या पिढीला एवढा संदेश देऊ शकेन की तुमच्या फ्युचर कोर्सेस, मगाशी आपण जसं एज्युकेशन म्हटलं तर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहेत, काय माझा मित्र कुठे चालला आहे किंवा आई वडील कुठे सांगतायत, त्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वतःचं असेसमेंट करा आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे अवेलेबल आहेत या दृष्टिकोनाने तुम्ही तुमचं करिअर निवडा. अनपॉलिटिकलच्या माध्यमाने खरं तर मी अनपॉलिटिकलचा आभारी आहे की एक मोकळं व्यासपीठ या इकडे आपल्याशी भेटलं ज्याच्या माध्यमाने चर्चा करते आले आणि त्याचबरोबर काही वैयक्तिक प्रश्न आणि काही वैयक्तिक उत्तरंही त्याच्यामध्ये देता आली. आपल्या पुढच्या भावी काळासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. अनपॉलिटिकल गप्पांच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये आज आपण भेटलो होतो ॲडव्होकेट आमदार निरंजन डावखरे यांना. आज आपण बघितलं असेल शैक्षणिकदृष्ट्या असतील, राजकीयदृष्ट्या असतील, स्पोर्ट्सच्या बाबतीतले असतील, पर्यावरणाच्या बाबतीतले असतील, अशा सगळ्याच विषयांवरती खूप छान प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला आमदार साहेबांनी इकडे दिली. मी आशा करतो की आपल्या सगळ्यांना हा एपिसोड खूप आवडलेला असेल.
आजच्या आपल्या एपिसोडचे स्पॉन्सर्स होते टायटल पार्टनर सिटाडेल ग्रुप, टेक्नॉलॉजी पार्टनर फिल्ममेट लॅब्स, गिफ्टिंग पार्टनर्स मॅड हेटर्स H2H सोल शुगर, डिझाईन पार्टनर यलो फॉक्स डिझाईन्स अँड इनिशिएटेड बाय एंटरटेनमेंट फॅक्टरी. अनपॉलिटिकल गप्पांचा हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फॉलो करू शकता इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरती. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.